नवी मुंबई नेटवर्क। आजकाल अंगावर जायला पण भीती वाटते, कधी रात्री उचलून घेऊन जातील ते पण सांगता येत नाही, गुन्हा काय तर तोही सांगता येत नाही। मी बघितले ना माझ्या आयुष्यात आत्ता 72 तासात 2 गुन्हे, त्याच्यात एका बाईला मी असं हाताने बाजूला केलं तर तिने माझ्यावर विनयभंगाचाच गुन्हा टाकला। आता गर्दीत बाई दिसली की मी 4 फूट लांब पडतो। म्हणजे मी आता शपथ खाल्ली आहे की बायकोला सोडून कोणालाही स्पर्श करायचा नाही आयुष्यात। काय म्हणजे सरकार म्हणजे कर कर, हे सरकार ज्या पद्धतीने वागते ती पद्धत फार कौतुकास्पद आहे। कायदा बिदा काय ना, हम करेसो कायदा, ठीक आहे थोडे दिवस चालते हुकुमशाही, सगळ्याची तयारी ठेवली पाहिजे आपण। त्या लढत असताना कधी काय घडवून आणतील ही लोक काही सांगता येत नाही, कारण का लोकशाहीवर विश्वासच नाही आहे। कायदा आणि सुव्यवस्था आमच्या हातात आहे, त्यामुळे आम्ही सांगू तो कायदा आणि तो पोलिसांनी मानला पाहिजे, अशा पद्धतीचा कायदा आता महाराष्ट्रभर राबवला जातो। ठाण्यामध्ये तर असे म्हणजे टिपून टिपून मारतात ना, तसे टिपून टिपून मारत आहेत। म्हणजे मुख्यमंत्र्यांना वाटतं की अख्खं ठाणं माझ्या हातात असावं। अरे एवढं वर्ष राजकारण केलं त्या पवार साहेबांनी, बारामती अख्खं बारामती त्यांचं नाही होऊ शकलं असं कधी असतं का? आज लोक शांतपणाने सहन करतील, बोलणार नाहीत, पण सगळ्यांच्या इथे काहीतरी असतं की नाही? शेजारी असतात, बाजूचे असतात, त्यांना कळतं की नाही काय चालू आहे? म्हणजे एका महिलेने त्यांना साथ दिली नाही तर तिचं हॉटेलच तोडून टाकलं, कोणी त्यांना साथ दिली नाही तर घरच तोडून टाकलं, कोणी त्यांना साथ दिली नाही तर त्याचं कॉन्ट्रॅक्टच बंद करून टाकलं। म्हणजे मी तर सांगितलंय सीएम नाही व्हाईसरॉय ऑफ महाराष्ट्र आहे, तो व्हाईसरॉय कसा आहे त्याच्या हातात कायदा होता, तो कोणाचं ऐकायचं नाही, तसे व्हाईसरॉय आहे ते। आणि दररोज घोषणा आहेतच, इथे 80,000 कोटी दिले, इथे 50,000 कोटी दिले, इथे 1,00,000 कोटी दिले, इथे 1,20,000 कोटी दिले, अरे आहेत कुठे महाराष्ट्रात एवढे पैसे? पण द्यायला थोडे बोलायला थोडी काय पैसे लागतात बोलते राहू।